मोराज करना असं वाटतंय या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे. मग आता त्याला नको का शोधायला? नाही, शोधू दे त्यांना, चौकशी करू दे. हवं तर मी पण त्यांना मदतच करेन. मला हे कळत नाही, समजे लोक मला टोचून टोचून प्रश्न काय विचारतायत. तनू काही या सगळ्या पाठीमागचा खरा सूत्रधार मीच आहे का काय? नॉर्मल वाटणार नाही तर काय? आजकाल तिच्या त्या बॉयफ्रेंडला घरात जवळ जवळ पायखड्याच घातल्या जात आहेत ना. अहिल्या, अमृतामध्ये आणि आर्यन मध्ये तसं काही नाहीये. आणि क्षणभर धरून सा आहे, त्या दोघांमध्ये काहीतरी आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझा आता त्या आर्यन वर डोळा नाहीये ना? जोपर्यंत या किडनॅपिंग प्रकरणातल्या प्रमुख सूत्रधाराला मी अरेस्ट करत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं स्वस्थ बसवणार नाही. पण एकच सांगतो, ज्या व्यक्तीवर तुमचा संशय आहे त्या व्यक्तीकडून मागच्या काही दिवसात संशय घेण्याजोग्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. खर तर या विषयावर मला फारस बोलता येणार नाही, पण त्या माणसाला पकडण्यासाठी मी तुम्हाला वाटेल की मदत करायला तयार आहे. थँक्यू मिसेस किल्लेदार. नर्मदा आणायची फुलं या घरात, केसात माळली की घरभर वास दरवळायचा. मी वर्षातून एकदाच आणायचो तिच्या वाढदिवशी. आजही आणले पण तीच नाही. उद्या सकाळी जाते मंदिरामध्ये आणि अभिषेक सांगते. आपण नर्मदा त्यांच्या नावानेच दानधर्म करूयात ना. मी नाही येऊ शकणार देवळात, मला खूप महत्वाचं काम आहे. नर्मदा त्यांपेक्षा महत्वाचं आहे का? बघ जानकी, मी नर्मदेला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलोय आता. असं का बोलताय तुम्ही? कसंही असलं तरी हे सत्य आहे जानकी, मी तिच्या मुलीची रक्षा नाही करू शकलो. मग दान धर्म करून काय उपयोग? मी हे आणायला गेले होते. चॉकलेट माझ्यासाठी आहे? नाही अरे, तुझ्यासाठी नाहीये, मी आईसाठी आणलंय. आज वाढदिवस आहे ना तिचा. तुझ्या लक्षात आहे तुम्हाला बायको मिळाली, पण माझा पोरकेपणा तसाच शाबूत ठेवलात तुम्ही. असं का बोलतेस तू अमृता? जानकी तुझ्यावर आईसारखंच प्रेम करते ना. मला जानकी बद्दल काहीच तक्रार नाहीये. उलट माझा मागच्या जन्मीचं कुठलं तरी मोठं पुण्य आहे की आता आई नसूनही जानकी मला तिची उणीव भासू देत नाही. माझ्या अश्रूंचं ओझ उचलण्यासाठी जानकीचे खांदे कायम तयार असतात. मी तुमच्याबद्दल बोलते, मला पोरख केलंय माझ्या बाबांनी. आज नर्मदा वहिनींची जयंती आहे, तिची आठवण आली म्हणून. मला माहिती, तुमच्यासारखी अंथरुणातून उठून आठवण येते म्हणून बासरी वाजवत नाही बसले मी. नर्मदा वहिनींच्या फोटोला सर्वात आधी हार मीच घातला, कळलं? आज नर्मदाताईंची जयंती आहे म्हणून गणेश मंदिरामध्ये थोडा दानधर्म करावा असं वाटत होत. मग याच्यात विचारायचंय काय? तुम्हाला विचारणे मागचं कारण म्हणजे आईला ताईंना विचारावं लागेल ना, कारण चाव्या त्यांच्याच कडे आहेत ना. मग तिच्याकडे आत्याबाई त्या मला काय उत्तर देतील तुम्हाला माहितीये. बरं ठीक आहे, आज सकाळी नर्मदेच्या फोटोला तू हार घातलास? नाही, आईला ताईच सकाळी हार घालून गेल्या होत्या. वहिनी साहेब, बाहेर मोराजकर साहेब आले, तुमची वाट पाहत आहेत. त्यांना बसायला सांगा, मी आलेच. जी. हा कशाला आलाय आता? त्यांचा मला फोन आला होता, काहीतरी काम आहे म्हणाले. काम आहे म्हणजे मी बोलू का? नाही नको, तुम्ही थांबा, मी येते बोल.